शाळेत असं नाही, त्यांचं आधी झालं माझं नंतर झालं. त्यांचं आधी झालं शिक्षण. मला कळलं नाही, मला वाटलं प्रेम झालं का लग्न झालं. घरात फोन केला, घरात समजलं, मग भांडणं चालूच राहिलं, ते महिनाभर चालूच राहिलं. आणि नंतर मग काय, आपलं फिल्मी स्टाईल फायटिंग. माझ्या छातीत आता धडधडणार नाही, प्रपोज तू नाही करू शकत. बघा असंच होतं नाही, आज करावंच लागेल. वेळ सुरू कसं करायचं प्रपोज? बघा अजून याला प्रपोज, लग्न झालं 3 वर्ष झाले, अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची? नाही नाही नाही, एक वर्ष करा प्रपोज. माझ्या प्रेम करतेस काय? प्रश्नपत्रिका तुझी पण इच्छा. हो, एकाच बॅचला होता. हो हो, एकाच वर्गात होता. हो, एकाच बेंचवर बसायचा. नाही नशीब, ऑगस्ट पासूनच आवडायला लागलेली. काय श्रावण संपला होता? हो. नाही, तुमचा क्लास होता, पण हे तुम्हाला त्या दिवशी भेटणार हे तर माहिती असेल. असं नाही आठवत मला आता, आता विसरला एकदम. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की हे मला लाईक करते म्हणून असं. तर मग तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? हा, खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं, त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तोल आ चुका है. लवकर तिकडची आणि जा. सावकाश सावकाश. कांदा कांदा एक एक घेऊन ये. एका वेळेला एक वस्तू. कांदा घेऊन ये. कांदा, कापूस, कढई. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिले. कॅलेंडर 40. कुत्रा 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 कुत्रा. कढई कढई. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेलं आहे. कढई कढई. अरे झाडू. काजू 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 काजू. कोथिंबीर कातर 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 कातर. जा जा जा. काजू संपेपर्यंत कर, काजू संपेपर्यंत कर. वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही, सांगायचं. केळं 1, काकडी 2, कॅलेंडर 3, किचन 4, कुत्रा 5, कापूस 6, कापूर 7, किचन किल्ली किल्ली 8, कोथिंबीर 9, कढीपत्ता 10, कांदा 11, कप 12, काजू 13, किशनी 14, काठी 15, केरसुणी 16, कात्री कात्री. नाही, एक मिनिट. सगळ्या वस्तू आणल्या ते मला मान्य आहे, पण ही प्रॅक्टिस करून घेतली होती का तुमच्याकडे? नाही ना. व्हेरी गुड, छान. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही भेटवस्तू, अभिनंदन. 7 वस्तूंसाठी झी मराठीकडून ही दुसरी भेटवस्तू, आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही तिसरी भेटवस्तू, आणि इतकी धावपळ केली म्हणून तुम्हाला काजू. मग साधारणतः कितवीत असताना एकमेकांची ओळख झाली? आता ऑफिस मध्ये आल्यानंतर आमची ओळख झाली. शाळेपासून तोपर्यंत ओळखत नव्हता. अरे वा, काय सांगता. मग कधी ओळख झाली? एकमेकांना बघितलं कधी पहिल्यांदा? ऍक्च्युली म्हणजे माझ्या घरात लग्नाचं वगैरे बघत होते, तर मग माझ्या दोन्ही बहीण, मोठ्या बहिणीचं अरेंज मॅरेज होतं, पण ते पटकन झालं, आणि छोट्या बहिणीचं लव्ह मॅरेज झालं. तर घरात ना सपोर्ट होता, पण मी बोललो की आपण मुलीला प्रपोज करायचा की लग्न करशील का, माझा प्रेम आहे का वगैरे. नाही, पण तुम्ही पहिल्यांदा आहे ना कधी बघितलं? पहिल्यांदा मी सोशल मीडियावरती बघितलं म्हणजे मी शोधलं. म्हणजे ऍक्च्युली घरात ना मुलगी वगैरे बघत होते, तर मी बोललो की आपण स्वतःच मुलगी आपल्यासाठी शोधूया म्हणून.
तर मग कसं आलं आम्ही थोडे कोकणाकडचे होतो, वडिलांनी विचारलं थोडे कोकणाकडचे नसतात अख्खे कोकणाकडचे असतात, पूर्ण हा पूर्ण कोकणाकडचे होतो. तर मग वडिलांनी विचारलं कोण तुझं होत आहे का तुझं काय, म्हणजे घरात असं वाटलं. पण मला सांगा वडिलांना असं का वाटलं आहे का तुझं काय असं विचारावं असतं. म्हणजे कसं बहिणीचं दोन नंबर बहिणीचं लव्ह मॅरेज होतं आणि घरातलं वातावरण फ्री होतं, म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे असं सोडून दिलं. आणि सोडून दिलेलं म्हणजे कुठे सोडलं होतं तुम्हाला, सोडून म्हणजे असं फ्री तुम्हाला दुसरं काय पाहिजे करा. मग अशा वेळेला तुम्ही त्या वेळेला एक दिवस त्यांनी मोठ्या मित्रासारखं मला विचारलं की बाबा तू मुलगी वगैरे बघितली आहेस का, तर त्यावेळी मी नव्हती बघितलेली मुलगी, म्हणजे कोण नव्हतं माझ्या आयुष्यात. मग त्यांनी अरेंज मॅरेजसाठी सुरुवात केली, नाव वगैरे नोंदवलं, मग तिकडनं काही मुलींचे प्रपोजर आले. मग ते प्रपोजर असं अरेंज मॅरेज वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण त्या प्रपोजरमधनं मला असं कळलं की मुलींच्या अपेक्षा वगैरे काहीतरी भयंकरच असतात. हो काय, हा म्हणजे चांगला अनुभव आला मला त्याचा. नंतर मी बोललो की आपण स्वतःच बघूया, म्हणजे सगळं सगळे म्हणतात की लग्न म्हणजे असं भयंकर असतं असं सगळे म्हणतात. खरं काय असं आहे अजूनपर्यंत तर नाही, आता नाही ना जाणवत आहे. बरं, मग म्हणलं की असं असेल तर आपण स्वतः त्याच्यात जाऊ ना, दुसऱ्यांनी का मला टाकलं. नाहीतर काय, मग मी काय केलं फेसबुक वरती वगैरे कोकणातली सगळी सरनेम म्हणजे सावंत परब गावडे वगैरे अशी कुठली कुठली आडनाव साधारण नाव सांगत साधारण, म्हणजे काय आहे की अशी बरीचशे मुलं आहेत ना त्यांना हा मार्गदर्शक ठरेल ना. कुठली कुठली आडनाव, सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, बांदेकर बांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून हे कोकणातली माणसं. व्हेरी गुड, पुढे वाटे जर आपलं काय झालं तर मग घरातल्याला पण प्रॉब्लेम नको यायला ना. साधारण कोकणातली आहे, कोकणात. व्हेरी गुड, छान. आडनाव काढली आधी तुम्ही, काढली म्हणजे लक्षात ठेवली. आणि मग मी फेसबुक वरती बघायला लागलो, मुली म्हणजे असं सर्च करायला लागलो त्या नावाच्या. एक मिनिट माऊली, आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं, जमवलं. मी हिला रिक्वेस्ट वगैरे पाठवलेली, मग तिने एक थोड्या दिवसात माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. कशी काय होती ती केली, का केली? याचे दोन तीन फ्रेंड्स होते म्युच्युअल फ्रेंड्स, ते असे मी बोलले की जाऊन द्या, म्हणजे आता एरियामध्ये कुठे बघितलं नाही आहे पण असेल ओळखीचा माझ्या फ्रेंड थ्रू, म्हणून मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. कारण मी जिथे राहायचे ना तिथे एक समोर एक डिस्पेन्सरी होती अनिल शर्मा म्हणून डॉक्टर, तिथे ते उभे राहायचे डॉक्टरकडे. हा, तुम्ही काय पेशंट झाला होता म्हणजे कसं आहे, कोणी बस स्टॉपवर उभं राहतं, बरं कोणी समुद्रावर उभं राहतं, बागेमध्ये उभं राहतं, डॉक्टरच्या बाहेर उभं राहणारे पहिलं प्रेम बघतोय. मतलब बेटा हो या बेटी, भुक्कड़ नहीं होना चाहिए बच्चा, बच्चा खुश मिजाज होना चाहिए, है ना अम्मा? हाँ मुन्ना, बच्चा खुश मिजाज होना चाहिए लेकिन पोता ही होना चाहिए. मोठी मम्मा कडे ये. गुडगल आहे. आपल्याला लवकरात लवकर पासवर्ड शोधला पाहिजे, उद्या सकाळी अगदी लवकरात लवकर बँकेत गेलं पाहिजे, नाहीतर गडबड होईल काही. नमस्कार. कर तुम्हाला मी पसंत आहे का? तुम्ही एक काम करा, आता घराकडे जावा. म्हणजे काय डबल हेल्पाटा करायचा भाई आम्ही? वहिनी साहेब, तुम्ही घरी बसून बसून लई कटाळा आलता, म्हणलं एक चक्कर मारावी. सचिन, ह्यो डबा घरी पोचवून दे. पण इथं दळप कोण चालणार? अर्धा तास झाला तरी बी याला उकळी का फुटना झाल्या? डाळ आहे का दगड आहे
पेटवलं नाहीस जाऊ बाई जरा गॅस पेटवून देत असा काय पण सगळा भार तुम्ही उचलला ना काय आलं सुनबाई जाऊबाईंना विचारत होतो की तुम्हाला काय आवडतं काय नाही पण त्या म्हणाल्यात की त्यांना त्यांच्याच पद्धतीचं जेवण पाहिजे मग म्हणलं बनवा तुमचं तुम्हीच आपण काहीतरी अशी एखादी स्कीम शोधून काढायला पाहिजे किंवा अशी काहीतरी ऑफर जी बाकीच्या कुठल्याच हॉटेलमध्ये नाही हां काय सांग ना सुचव काहीतरी खूप पूर्वी माझ्या डोक्यात कल्पना आली होती पण सांगितलं नाही कोणाला हसतील सगळे म्हणून मी नाही हसणार सांग मला ए नाही नको प्रॉमिस नक्की हे बघ मला ना ब्युटी पार्लरची सगळी कामं येतात तर आपण आपल्या खोलीत एक छोटस ब्युटी पार्लर सुरू केलं तर म्हणजे अमुक अमुक बिल झालं की त्यावर तुम्हाला मेनिक्युअर वगैरे